ഭൂമി കന്നാര बघा मी म्हणले होते ना त्याने रागाच्या भरत केला असं तो घेईन केस माग अजून तो खरं कुठं बोललाय आम्हाला खरं काय ते ऐकायचंय ये महेंद्रा बोलतो का आता उचकटकी थोबाड पाहुणा बिवणा बघणार नाही आधीच सांगतोय जे काय ते खरं खरं सांगा आलायस दोन पायावर जाशील खांद्यावर आणि ते बी घरी नाही डायरेक्ट सरणावर तिच्याकडे बघू नको बोल तू सगळं खरं खरं बोलला तर तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही तारक्कांचा शब्द आहे मुद्दाम नाही केलं तर लक्ष्मीच मला बोलली की हे सगळं कर फोन करून रडायला लागली म्हणली माझा नवरा मला एकटीला सोडून बाहेर चाललाय माझा संसार कसा होणार मला घरातले छळतील माझा नवरा टाकून गेला असं म्हणतील कसला भाऊ आहेस बहिणीसाठी काहीतरी कर असं म्हणून रडायला लागली म्हणून रागाच्या भरात मी जे करायचं ते केलं दादा अरे काय पण काय बोलायला लागलास मी कधी म्हणलं माझ्यासाठी असं कर म्हणून अगं तूच तर सकाळी फोन करून सांगितलंस मला नाहीतर काय मला येड लागलं वय असं काय बी बोलायला अरे कुठल्या जन्माचा बदला घ्यायला लागला मी कधी म्हणले तुला ऐका ना मी खरंच सांगते शपथ घेऊन असं काय बी नाही सांगितलं होतं बस झालं लक्ष्मी खूप झालं तुझं नाटक तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं माझ्या स्वतःच्या भावाशी भांडलो मी तुझ्यासाठी सगळं इग्नोर करून मी फॉरेनला जाऊ शकलो असतो पण नाही गेलो कारण मला तू माणूस म्हणून चांगली वाटलीस रिचाच्या बाबतीत तू मला माणसं ओळखायला शिकवलंस तिच्यापासून तू मला वाचवलोस म्हणून मी तुझ्या बाजूने उभा राहिलो तुलाच काय झालं होतं कुणास ठाऊक तुझी आबरू वाचवण्यासाठी मी लग्नाला तयार झालो त्याचे तू असे पांग फेडलेस तुला कळतंय का तू काय केलंस माझ्या आयुष्यभराची मेहनत शून्य केलीस बरं नको सांग
यांच्यावर टाकलेले केस तरी माग घे. भारताला फॉरेनला जायचंय रे, जाऊ दे. त्यांचं स्वप्न आहे रे ते. तुम्हाला काय भी त्रास दे मी सहन करेन, पण त्यांना अडकवू नकोस. मी हात जोडते तुझ्यासमोर. हवं तर पाया पडते. काय करू सांग. तुझ्या समोर बसून भीक मागू का? भीक पण माग. दादा नको रे असं करू. खरं आहे ते सांगून टाक यांना. लक्ष्मी, मी जे काही केलं ते तुझ्या सुखासाठीच केलं. अगं मी केस माग नाही घेणार. अगं दाजी उद्या जातील तेव्हा तुझा संसार कसा होईल? तुझा संसार जर नीट झाला नाही तर त्याचं खापर पण बाबा माझ्यावरच फुडतील. मला हजार वेळा ऐकवतील की तू जमीन घाण टाकलीस ना, म्हणून लक्ष्मीची आज अशी अवस्था आहे. अरे माझं भलं कसं आहे मला माहिती आहे रे. आणि बाबा नाही बोलणार तुला काही, मी समजावीन त्यांनी. तू घे ना केस माग. मी केस माग घेणार नाही. तुला आज नाही पण उद्या नक्की कळल की मी असं का वागतोय ते. ऐक ना, ऐक ना दादा. मी काय म्हणते मी ऐक ना माझ. अरे घोरपड्यांच्या सुना इचारल्या बिगार घराच्या बाहेर पाऊल टाकीत नाहीत. आपल्या मुलाचे पंख कापण्यात कसले आले असू? आपलं तर अर्ध आयुष्य जवळजवळ जगून झालंय. अहो आता कुठे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतीये? आता कुठे ते संसाराला लागले? नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर चालत. आणि तुम्ही जर त्यांचा विश्वासच असा संपवलात, कसा एकमेकांवर विश्वास ठेवतील? अहो आज नाही तर उद्या त्यांची मन जुळतील आणि ते सुखाने संसार करतील. हाताने ते कधी एकमेकांकडे प्रेमाने बघतील ना संसार करू शकतील. काय मिळालंय तुम्हाला हे सगळं करून? बोलला आज पुन्हा बोलला. यानंतर पुन्हा ताराकांसमोर तोंड उचकटायची जरी हिंमत केली ना तर जाऊ दे. आईबत तिला काय माहित हे समद करून या काय मिळवलंय ते. हर्षवर्धन थांबा, कुणी जायचं नाही. मी बघते काय झालंय ते. हर्षवर्धन अरे शांत हो. अशी आदळापट करून काय होणार आहे का? मी तुला आधीच सांगितलं होत ना ह्या गावातल्या लोकांच्या भानगडीत पडू नकस म्हणून. या गावातल्या लोकांची तराच काही वेगळी आहे.
दिसायला माणसं दिसत्यात, पण हत्ती सारखं यांचे खायचे दात वेगळं आणि दाखवायचे दात वेगळं आहेत. वटातनं वटाव येऊन देत नाहीत. सांगू का हर्षवर्धन, हाच असं तडकापडकी निर्णय घेताना बघून मला तुझ्या आजोबांची लय आठवण झाली. बघ, ती बी तुझ्यासारखीच होती. गावच्या आणि गावातल्या लोकांच्या भल्यासाठी अशीच तडकापडकी निर्णय घ्यायचे. अगदी तुझ्या आजोबांच्यावर गेलायस बघ, कदाचित तुला मी त्यांचं दुःख बघवत नसत. कडू लोकांनी गोड बोलून आजोबांच्या समध्या जमिनी घेतल्या. आपली सावकारकी गेली, पर मी आहार मानली नाही. कष्ट करत चार पैसे जोडत समद पुन्हा मिळवलं. गावातले समधे लोक अशीच आहेत, समध्यांना समद फुकटात पाहिजे. आपली सावकारकी या फुकट्या गावकऱ्यांमुळेच गेली. खर तर आपली सावकारकी बळीमुळेच गेली. तुझ्या आजोबांना शबुद्धी लावता म्हणून त्याच्या लेकीला सून म्हणून या घरात आणली. जसा बळी तशी त्याची लेख. माझ्यावर विश्वास ठेवा. बस, तुला माहित नाही मी कसा आहे. आतापर्यंत तू फक्त माझा चांगुलपणा बघितलास. तुला माहिती आहे तू माझं किती नुकसान केलंय. ज्या स्वप्नामागे मी लहानपणापासून होतो, ज्यासाठी मी आजवर इतके कष्ट घेतले, ते स्वप्न पूर्ण होणार होत आणि तू तू ते कायमचं धुळीस मिळवलं. तुला माझ्या स्वप्नांची किंमत नाहीये. आता मीही तुझ्या स्वप्नांना किंमत देणार नाही. तू माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाहीस ना, आता मीही तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुला हेच हवं होतं की या गावात फक्त शेती व्हावी, या गावात कधीच कारखाने येऊ नये. पण आता तुला हवं तसं कधी होणार नाही. आता जोवर मी इथे आहे, मी तुझ्या नाकावर टिचून या गावात कारखाने आणणार. तुला काय करायचं ते कर, किती अडवं यायचंय ते. मी या गावात कारखाने उभे करणार. इतकंच म्हणजे अजून किती पाहिजे. अहिबात शेटने एवढेच द्यायला सांगितले. अगदी माझ्या कर्जमाफीच ते मी कोण सांगणार, ते बी अहिबात शेटच सांगतील. तू फकस्त अशी काम करत राहायची काय. होय काय काय विषय जमणार नाही का. हाय का, आता नाही जमायला काय झालं, जमणार की. आता अशी बरीच कामं येणार आहेत. काम करायची आणि पैसे घेऊन जायचे काय. वय चला.
अरे महेंद्र, काय झालं? कशासाठी बोलवलं होतं? अगं काय नाही, तडजोड करायचं म्हणत होती. पण मी सांगितलं, माझ्या बहिणीच्या सुखापुढं मला काहीच नाही. माझ्या बहिणीचं सुख महत्वाचं आहे, कसली तडजोड करणार नाही. खरंय बाबा, तुम्ही स्वतः नाही म्हणले. नाही पण बरं केलं तुम्ही नाही म्हणले. पैसा काय, आज आहे उद्या नाही. आपल्यासाठी आपल्या ताई महत्वाच्या. बरं, घ्या पाणी. पप्पाकडे पैसे आले, पप्पाकडे पैसे आले. आता सायकल, ये सायकल, ये 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 अक्षय कुमार. अरे ऐक, ये अक्षय कुमार. सायकल मला, सायकल. अक्षय कुमार, कुठून आले एवढे पैसे? अगं ते एकाला दिल ते पैसे मी, लय दिवस झाले त्याला. त्यानं आत्ता येता येता दिले मला. असं आहे. आई बाबा कुठे आहेत? शेतावर गेलेत. बर, येतो. आई मला सायकल. तुला काय सायकल बिकल मिळणार नाही. तुला किती वेळा सांगितलं रे पैशाला हात नाही लावायचं म्हणून? जा तिकडे बाहेर जाऊन खेळ जा. नमस्कार. नमस्कार. छान, मस्त. म्हणजे तुम्हाला तेच सांगतो, छान आणि मस्त संस्कार केलेत तुम्ही तुमच्या मुलांवर. मस्त छान संस्कार केलेत म्हणजे? तुमची मुलगी माझ्या भावाबरोबर लग्नाला उभी राहिली. लग्न समारंभात तिचे नको ते फोटो झाले. माझ्या भावानी लग्न मोडलं. तिची आबरू जाऊ नये म्हणून मी लग्नाला उभा राहिलो. आणि तुमचा मुलगा, त्यांनी तर खोटी केस टाकून मला अडकवलं. अजून काय करणार आहेत हो तुमची मुलं? काय अजून करणार आहेत? किती चांगले संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलांना. सुरुवातीला भोळे वाटतात ते हो, पण नंतर जेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो ना, तेव्हा काय दर्जा आहे त्यांचा. दर्जा नाही, माझ्या पोराबद्दल असं बोलला तर चालेल. एक तो जरा चुकतो ते मी नाही म्हणत नाही, पण माझ्या पोरीबद्दल असं मी बोलू देणार नाही तुम्हाला. पण माझ्या पोरीने जे काय केलं त्यासाठी तुमची ताराक्का जबाबदार आहे. ताराक्का? माझ्या ताराक्काने काय केलं? काय केले विचारा की तुमच्या ताराक्काला विचारा. विचारा माझी लक्ष्मी तुमच्याशी नाहीतर तुमच्या भावाशी लगीन करायला का तयार झाली? काय कान भरणं सुरू आहे रे? मी कशाला कान भरू? जे खरं आहे तेच सांगतो. काय खरं? का माझी पोरगी लग्नाला का तयार झाली ते सांगतोय. का तयार झाली? का केलं तिने लग्न? अरे भैया, ह्याचं कुठं ऐकतोय? मला आधीपासूनच गोष्टी बनवून सांगायची सवय आहे. अरे भैया, ताराक्कानं ह्याच्या घराच्या भल्यासाठी, ह्याच्या पोरीच्या भल्यासाठी माझ्याशी लग्न ठरवलं होतं. तू बी हलक्या कानाचा. कोणी बी काही बी सांगितलं की लगेच स्पष्ट. ह्याची पोरगी काय चीज आहे ना, चांगलंच माहितीये मला. म्हणून मी वाचू. तू बिचारा साधा बोळा, तू फसला. ए
माझ्या पोरीला काही बोलायचं नाही. काय विषय? अरे वारवा, तू आम्हाला तोंडाला येईल ते बोलशील आणि आम्ही काय बोललो तर बाबा. आम्ही तुमच्यासारखं काय बी बोलत नाही. ए मला माहित आहे माघारी तू काय बोलतो. काय तोंड उघडायला लावू नको, विषय मोठा होईल. अरे उघड की तोंड, उघड तोंड बोल, मग मी बी बोलतो काय ते. ए बळी भैया, तुम्ही याच्या कुठे नादी लागताय. चला चला तुम्ही चला हो.